गणेशोत्सव संपन्न होतोय, त्याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणार आहोत पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथे. चला तर मग घेऊया दर्शन गणपती बाप्पाचं. म्हस्केवाडी या गावाला एक ऐतिहासिक वारसा देखील आहे, परंतु गावातील एकोपा सामाजिकता जपत गावकऱ्यांनी सन 2011 या मंदिराचं नवीन बांधकाम देखील केलं. विशेष म्हणजे गावामध्ये एकदाच निवडणूक झाली असून या देवस्थानचे विविध विकास कामे ही सर्वांना विचारात घेऊन केली जातात. या गावामध्ये जर कोणात भांडणे झाली तर ही भांडणे गणेश मंदिरामध्ये गणेश चतुर्थीला मिटवली जातात. या गावामध्ये येत अभिनेत्री अलका कुबल तसेच अभिनेते सयाजी शिंदे, बोगदा चित्रपटाचे निर्माते सुरेश पानमंद यांनी देखील गणरायाचं दर्शन घेतलंय. याच भक्तिमय सोहळ्याचा ग्राउंड झिरो रिपोर्ट पाहूया आमचे प्रतिनिधी उत्तम घोलप यांच्यासोबत. या ठिकाणी आहे एक गाव एक गणपती महाराष्ट्र शासनाचा असणारा उपक्रम, आणि त्या उपक्रमाला लादलेलं हे पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी गाव. आपल्यासोबत या ठिकाणी अनेक ग्रामस्थ आहेत, अनेक उपक्रम गावामध्ये या ठिकाणी होत असतात. अधिक माहिती आपण ग्रामस्थांकडून या ठिकाणी घेणार आहोत, काय सांगाल अधिक माहिती. ही जी सांस्कृतिक परंपरा आहे ही अतिशय प्राचीन आहे. जवळजवळ 300 वर्षापूर्वीपासून, पूर्वीचा इतिहास माहीत नाही, पण ज्ञात जो इतिहास आहे एक गाव एक गणपतीचा, हा इतिहास जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा आहे. आज जवळजवळ 6वी ते 7वी पिढी हा एक गाव एक गणपती या धर्तीवर गणेश उत्सव साजरा करीत आहे. गावाचं ग्रामदैवतच मुळात गणपती असल्यामुळे गावात कुठेही गणपती बसवले जात नाहीत. एक गणपती आणि त्याची सर्व मोठा उत्सव पूजा अर्चना होत असते. या उत्सवाच्या दरम्यान आम्ही अनेक समाज अभिमुख उपक्रम राबवतो. उदाहरणार्थ जसं रक्तदान शिबिर बाजूला या ठिकाणी चालू आहे. या गावाच्या बद्दल बोलायचं झाल्यास श्री गणेशाची कृपा आणि श्री गणेशाची आराधना करण्यामध्ये लोक अत्यंत पवित्र मानतात आणि श्री गणेशाची चे आशीर्वाद घेऊनच सर्व कार्यांचा आरंभ करीत असतात. या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना साधारणपणे 40 वर्षापूर्वी झालेली आहे आणि या 40 वर्षांच्या कालावधीमध्ये गावाने केवळ एकच निवडणूक पाहिलेली आहे, नाहीतर इतर वेळांमध्ये निवडणुका ह्या बिनविरोधच झालेल्या आहेत. निवडणुका बिनविरोध असल्यामुळं गावामध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहतो आणि गावची विकास कामं करण्यामध्ये मदत होते. दुसरी गोष्ट, शेकडो वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्तीचा अभिनव प्रयोग या ठिकाणी राबवला जातो. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्रभर मीटिंग असते आणि प्रत्येकाचे तंटे या ठिकाणी सोडवले जातात आणि एका दिवसात गावातले सर्व तंटे हे संपवले जातात, थांबवले जातात आणि तंटामुक्ती ही 100 आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 10-15 वर्षापूर्वी झालेली आहे, परंतु या गावामध्ये शेकडो वर्षापासून हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचबरोबर या गावामध्ये शेकडो वर्षापासून एकच गणपती बसवला जात नाही गणपती. या गणपतीची सर्वांनी पूजा करायची असते. या गावचा इतिहास सांगताना या म्हस्केवाडी गाव आणि परिसराला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. या ठिकाणी या म्हस्केवाडी गावचा समावेश मूळ चुंबूत या गावामध्ये होता आणि चुंबूत हे गाव आळकुटी या कमावशी गावामध्ये समाविष्ट आहे. तर आळकुटी या कमावशी गावाचे आणि चुंबूत गावचे अनेक दस्तऐवज पुणे पुराबी लेखागार किंवा पेशवे दप्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या परिसराला फार मोठी अशी ऐतिहासिक परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे. हे जे मंदिर आहे या मंदिराच्या निर्मितीनंतर म्हस्केवाडी गावची वसाहत या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मूळची म्हस्केवाडी ही चुंबूत या गावामध्ये समाविष्ट होती, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस शेती नांगरत असताना ही श्री गणेशाची मूर्ती सापडली आणि ही मूर्ती सापडल्यानंतर या म्हस्केवाडी गावची वसाहत या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या वसाहतीनंतर सुरुवातीच्या काळात गावकऱ्यांनी या ठिकाणी एक धाबी स्वरूपाचं किंवा मातीच्या आणि लाकडाचं मिळून असं एकत्रित जुनं मंदिर या ठिकाणी बांधलेलं होतं. त्यानंतर 1936 साली त्यावेळचे जे काही जुने मुंबईकर मंडळ होतं या मुंबईकर मंडळाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि कौलारू स्वरूपाचं एक गावकऱ्यांच्या सामूहिक श्रमदानातून अधिक मुंबईकरांच्या आर्थिक योगदानातून एक कौलारू स्वरूपाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं होतं. या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून अनेक निधी दरवर्षी या ठिकाणी येत आहेत. तसेच या ठिकाणी
हे काम करत असताना या तीर्थक्षेत्रात भेटी देण्यासाठी अत्यंत नामवंत लोक या ठिकाणी येऊन गेली. प्रत्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेती सन्माननीय अलका कुबल या येथे येऊन या इतिहास या देवाचा इतिहास आणि ही सगळी पार्श्वभूमी याचं या ठिकाणी चित्रण केलेलं आहे. तसेच या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेते माननीय सयाजीराव शिंदे या ठिकाणी आले. त्यांनी जे आपण देवाला जसं पुजतो तसं आपण वृक्ष विलीनला पुजतो आणि त्याची पूजा व्हावी, वृक्षांचं संवर्धन व्हावं म्हणून सह्याद्री देवराईचा प्रकल्प त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. आणि या संपन्न होत असताना या ठिकाणी या पंचकृषीमधून अनेक घटकांनी सहभाग घ्याला. प्रत्यक्ष लोणी प्रवाऱ्याचं कॉलेज असेल किंवा श्री साईनाथ हायस्कूल असेल, शिरापूरचं हायस्कूल असेल, प्राथमिक शाळा असेल, अनेक या ठिकाणी विविध स्तरावरचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक असतील, त्यांनी आर्थिक रूपानं किंवा पाहिजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं किंवा श्रमरूपानं या ठिकाणी फार मोठे प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि त्याचं यशस्वीपणे आज ते दिमाखानं ती झाडे डोलतात त्याचं हे प्रतीक आहे. विद्येची देवता आणि सर्वांचं लाडकं दैवत असणारं म्हणजेच प्रथम पूजूया गणपती, धन्य ती हिंदू संस्कृती, ईश्वराच्या दैव हाती शिंपल्यातून निघती माणिक मोती असा गणेश उत्सव मात्र महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत असताना आज पारनेर तालुक्यामध्ये एक गाव एक गणपती असणारं गाव म्हणजे म्हस्केवाडीमध्ये आज आपण होतो. शिवनेर प्राईम, उत्तम घोलप्पा, म्हस्केवाडी.